रोम आंतरराष्ट्रीय विमानतळावर 102 भारतीय विद्यार्थी कालपासून अडकून पडलेले आहेत. रोम विमानतळावर कुठलेही अन्नधान्याची किंवा जेवण खायची काही व्यवस्था नाही आहे. इटालियन अथॉरिटीज त्यांना भारतात परत येऊ देत नाहीत जोपर्यंत त्यांची तपासणी होत नाही, त्यामुळे ते अक्षरशः अडकून बसले. त्यामध्ये किमान 2 तरी मुंबईचे आहेत. त्या सगळ्यांची 102 जणांची यादी माझ्याकडे आहे. मी परराष्ट्र खात्याशी आणि रोमच्या एम्बेसीशी संपर्क केलेला आहे, त्यांचा प्रयत्न चाललेला आहे, परंतु अजून आत्ता मला असं समजलं की आज भारताची एक वैद्यकीय टीम रोमला जाणार आहे आणि आपले डॉक्टर त्यांना तपासणार आहेत आणि मी तपासणी झाल्यानंतर ते परत येतील किंवा नाही येणार अशा परिस्थिती निर्माण झाली. मला वाटतं मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की अगदी हायेस्ट पातळीवर परराष्ट्र मंत्र्यांशी संपर्क साधून या लोकांना बोलवलं पाहिजे. अजूनही कोल्हापूरचे आणि सांगलीचे जवळजवळ 44 पर्यटक हे इराणमध्ये अडकलेले आहेत, त्यापैकी काही आलेले आहेत पण अजूनही बरेच इथं अडकलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं एक विशेष कक्ष स्थापून निदान महाराष्ट्रातले कुठं कुठं पर्यटक अडकलेले त्याच्याबद्दल विशेष काळजी घेण्याची गरज आहे. माझ्या स्वतःच्या मतदारसंघात सुद्धा 4 जण जे आहेत ते इराणमध्ये तेहरानला अडकलेले आहेत. जसं माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सांगितलं, कारण त्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचा हे समजत नाही. त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की असे महाराष्ट्रातले जे नागरिक अन्य देशांमध्ये स्टँडर्ड झालेले आहेत अशांना संपर्क करण्याकरता आपण एक विशेष कक्ष या ठिकाणी तातडीने स्थापन करावा.